पहिली गोष्ट म्हणजे प्रोटेक्शन, हेल्मेट. एकदा काय झालं, हेल्मेट वापरण्याचं कारण म्हणजे देवेवाडीमध्ये पोहोचलो आहे आणि हे बघा पाऊस, बघा रोड ऑफ आईसोबत कॅमेरा पाणी पडून म्हणजे झालं. टमॅटो कसं द्या इकडं, आजी काकडी कशी द्या, दोन द्या. आता बघा मी आहे मालदानच्या पुलावर. युजली गावाकडचे लोक कसा अंदाज घेतात बघा, म्हणजे अंदाज करतात की वरती किती पाऊस पडला, वरती म्हणजे तर नमस्कार मित्रांनो. आज आहे मंगळवार आणि दुपारचे वाजलेत 3. तर मंगळवार म्हणलं की बाजाराचा दिवस, तुम्हाला माहीतच आहे, भरपूर लोकांना माहीत पण असेल की डेबेवाडेमध्ये आज असतो बाजार. बघा सगळं ए टू झेड सगळे घेतले, ही पिशवी बिशवी सगळे घेतले, पण काय घ्यायचं राहिलं सांगतो तुम्हाला, पैसे घ्यायचे राहिले. बाजारामध्ये जसं की डेबेवाडीच्या बाजारामध्ये ना भरपूर असे शेतकरी येतात, वरनं डोंगरातनं शेतकरी येतात. काही काही लोक त्यांची स्वतःच्या घरातली भाजी विकतात आणि काही काही लोक हे रिसेलिंगची भाजी विकतात, तर हे असं दोघांचं कॉम्बिनेशन आहे. तर भरपूर लोक तिथे येतात आणि मोस्टली सगळे शेतकरी असल्यामुळं त्यांच्याकडं काही UPI सिस्टीम नसते, तर त्यामुळं कॅशच घेऊन जायला लागते. बघू आता सगळे घेतलं कॅश, पैसे घेतो नंतर आपण निघूया. पैसे घेतलेत बघा किती, 200, 300, 400, 500, 1000 रुपये घेतलेत. एवढे काय लागणार नाहीत, पण आपलं सेफ्टीसाठी आज मंगळवार आहे, तिकडं बकरं पण कापतात एक, तर म्हणलं जरा मटण पण घ्यावं, तर त्यासाठी घेतलं. दादा एवढे काय पैसे लागत नाही दादा, आणि एक 200-300 रुपये खूप झाले. ठीक आहे, आता आपण घेऊन चाललो आपली ओला. बघा ओला घेऊन चाललो. पहिली गोष्ट म्हणजे प्रोटेक्शन, हेल्मेट. एकदा काय झालं, हेल्मेट वापरण्याचं कारण म्हणजे युजली इथं गावामध्ये कोणीच हेल्मेट वापरत नाही, म्हणजे मी एकटाच असेल जो हेल्मेट वापरतो युजली डेबेवाडीपर्यंत जायला. पण झालेलं काय एकदा सांगतो, मी सनबूर क्रॉस केला, सनबूरचं जे शाळा आहे ना ती क्रॉस केली, तिथनं येत होतो, तर एक वटवागुळ, संध्याकाळचे काहीतरी 6 वाजलेले, तर एक वटवागुळ आहे ना येऊन असं येऊन इथं छातीवर धडकलं, आणि मी थांबवस तर ते वटवागुळ असं थोडं तडपड होतं, नंतर ते झालं नीट आणि उडालं. तर विचार करा, तेच जो वटवागुळ एवढा फास्ट स्पीडने जर तोंडावं लागलं ना तर काय अवस्था होईल. तर त्या म्हणजे तो एक इन्सिडेंट डोक्यात धरून मी प्रत्येक वेळेस आता हेल्मेट घालतो, आणि हेल्मेट कसं जर प्रोटेक्शन असतं. इथले पोरं काय व्यवस्थित गाड्या चालवत नाही, फ्रँकली स्पीकिंग, कुठं काय पडलो बिडलो ॲटलिस्ट जगल तरी, तर त्यासाठी हेल्मेट घालतो. ठीक आहे चला आता निघूया. आता मी काय एकटाच आहे, तर त्यासाठी जातानाचं काही शूट करत नाही, कारण की बाबू गेले शाळेमध्ये. खरं तर आपण काही एवढं कम्फर्टेबल नाही आहे की एकदम क्राऊडेड प्लेसच्या इथं व्लॉग करायचं, पण झालं कसं माहिती आहे का, आपल्या या कॅमेरामध्ये एक नॉईज कॅन्सलेशन, नॉईज रिडक्शन म्हणून एक मोड आहे, त्या मोडची कॅपेबिलिटी मला बघायची आहे, आणि तो मोड फक्त आपण क्राऊडेड प्लेसच्या ठिकाणीच आपण टेस्ट करू शकतो. कारण की आत्ता नॉर्मली तर बाजूला आजूबाजूला बघतं सगळं सायलेंट आहे, तर त्या मोड सुरू करून काय फायदा नाही, कारण की बाय डिफॉल्ट माझाच आवाज आहे ना. तर बघू आता डेबेवाडीच्या बाजारामध्ये ना भरपूर लोकं असतात, तर त्यावेळेस हा मोड ॲक्टिवेट करू नंतर बघू. ठीक आहे चला डायरेक्ट आता भेटतो डेबेवाडीत गेल्यावर. डेबेवाडीमध्ये पोहोचलो आहे आणि हे बघा पाऊस, बघा रॉ डॉक्टरच्या इथनंच पाऊस सुरू, तिथं गाडी लावली आपली. फक्त मोजून एक 10 सेकंद होतं बघा पावसात, काय झालं अवस्था. आलेलो मी 3 वाजता, घरातनं निघालेलो 3 वाजता साधारणतः, 3 नाही 3:30ला, 3:15 निघालेलो, 3:30ला इथं पोचलो, 4:15 झालेत, अजून काय पाऊस गेलेला नाही, बारीक बारीक पाऊस आहे. आता विचार करतो इथनं जावं शैलेशच्या दुकानात, तिथं कोणीतरी छत्री कितरी काहीतरी करावं, काहीतरी ॲडजस्टमेंट किंवा रेनकोट घ्यावा, आणि नाहीतर मग बाजार संपून जाईल. तिथे बघा की 4:15 दुसरी पण कामं करायची, पावसामुळं छत्री पण नाही आणलेली. चला ठीक आहे जातो आता भिजत. हे कॅमेरा वॉटरप्रूफ नाहीतर मग गेलो असतो डायरेक्ट. अरे हे माईक पण लावलं आहे, माईक पण वॉटरप्रूफ नाही, सगळं खिशात टाकून जायला पाहिजे.
पाऊस एवढा, छत्री घेतली बघा नवीन वरती 150 रुपयाला. नॉईज कॅन्सलेशन चालू आहे, आता बघूया काय होते. माझी बॅग आहे ना ती गाडीतच, म्हणजे आपली याची बाजाराची पिशवी. तिकडे गाडी लावली, बघूया गाडी तिकडे जाऊया. ले लोकांचं हाल झालं आहे, लय आता बाजार पण संपायला लागलाय बघा. जेवढं जमल तेवढं दाखवतो तुम्हाला. छत्री घेतली आणि पाऊस गेला, फायदा नाही झाला, 150 रुपये गेले वाया. चला जाऊया पुढं. मगाशी मी घातलेलं हेल्मेट, त्याच्यामुळे सगळी लोकं माझ्याकडे बघत होते. मला वाटलं माझं कॅमेराकडे बघतं ते. हे बघा बाजार आहे. कमी झालं आहे बाजार, कारण की पाऊस पडला ना, त्यामुळे लोकं भरपूर लोकं गेली. आई शोपत कॅमेरा पाणी पडून म्हणजे झालं. युजली टेक्निक काय असते माहिती आहे का, मी स्टार्टपासून एंडपर्यंत जातो भाज्या बघत बघत बघत, आणि प्राईस पण आपल्या अंगावर म्हणजे कानावर पडतात. शेवटपर्यंत जायचं, नंतर परत तिथनं सुरुवात करायचं खरेदी करायला. कारण काय होतं, स्टार्टिंगला आपण बघतो पुढं एक चांगला माल असतो, तर त्यासाठी स्टार्टिंगला खराब असला तर पुढं चांगला असतो. तर हे बघा पूर्ण लोकांनी ताडपत्रे लावले, मग असे पाऊस पडला ना जोरात. हे बघा ककडी बघा, कसे होतो सफरचंद. एक काम करा की छत्रीत 5 मिनिटं ठेवा, मी आलो परत. हां बघितलं का तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपण त्यांच्याकडून फ्रुट्स घेतलेले ओळखीचे आहेत आपल्या. छत्रीला अवघड होते हातात कॅरी करायला, म्हणून त्यांच्याकडे ठेवली. जाऊया आता पुढं. काय बी घ्या 10 रुपये, काय बी घ्या 10 रुपये. कॅमेरा पाणी पडून नाही, फक्त त्याचीच काळजी घ्यायची. बटाटा कसं, बटा 25ला अर्धा, 50 रुपये द्या, 1/2 किलो बारका बारका द्या. मी ज्यांच्याकडून भाजी घ्यायचो ना सगळेजण गेलेत, संपले सगळे, आलं घेऊ आता. उद्या आलं 10 रुपये आले, 10 रुपये आले, 10 रुपये आले. हॅलो आल्याचा वाटा 10 रुपये. आलं किस पाहिजे काय, कोणी सांगितलं रे बटाटे याला इथं. आता बघा टमॅटो पण चांगले दिसतात बघा. ओ टमॅटो कसं द्या इकडं. टमॅटो घेऊया. हे कसं डोबी मिरची कशी द्या, पावसाळ्या द्या. कसा बाजार झालाय, संपलाय बाजार, काय घ्यायचं समजणं झालं. वाटाणा बघा इथं चांगला दिसतो. कुठे गेले इथं घ्यायचं कोणच नाही.
वाटाणा कसा? अर्धा किलो द्या. अर्धा कसा वाटाणा? सगळा बाजार संपलाय. मी काय पावसामुळे सगळे गेलेत, सगळं एमटी झालं नाही. ते पूर्ण भरगच असतं. एक तीन मी ज्या टायमाला आलो ना, तीन वाजता. चल काकडी चांगली दिसते, आजीकडून घेऊ काकडी. आजी काकडी कशी द्या? दोन द्या, दोन दोन गट द्या. ॲटलिस्ट आठवड्यापुरती तरी भाजी झाली आहे. वाटाणा बिटाणा सगळं घेतलं. किती रुपये गेले माहिती का? 200 रुपये गेले. सांगतो तुम्हाला काय काय भाजी घेतले. सगळी भाजी घेतली, सगळं केलं आणि अचानक आता पाऊस सुरू झाला. आता मला जायचं आहे मानेच्या वाडीला, कारण की माझी आई आली आहे. ती गावली मला तर ती म्हणली घरी सोड. बघा मिस कॉल तर येऊनच गेला. ठीक आहे, आता सांगण्यासारखं काय नाही, दाखवण्यासारखं पण काय नाही. भेटूया नंतर. आता बघा मी आहे मालदानच्या पुलावर. युजली गावाकडची लोकं कसा अंदाज घेतात बघा, म्हणजे अंदाज करतात की वरती किती पाऊस पडला, वरती म्हणजे डोंगरात. ते बघा, हे बघा, हे असं पाणी जर जास्तच गरुळ असेल, पाण्याचा प्रेशर जर जास्त असेल ना, तर समजायचं वरच्या साईडला, म्हणजे त्या डोंगराच्या साईडला लय जोरात पाऊस झाला. हे बघा पाणी बघा कसं जोरात फास्ट वाहत आहे, प्लस गडू झालं आहे पाणी. आणि सेम टू सेम सिच्युएशन याला पण, काय म्हणतात त्याला, वड्याला. तर वडा युजली जर पाऊस नसला तर ओढा आहे ना एकदम संतगतनी वाहतो आणि पाणी एकदम क्लिअर असतं, म्हणजे ऑलमोस्ट क्लिअर असतं, आपण तळ बघू शकतो. पण अचानक जर पाणी जर गडूळ झालं तर समजायचं की वरतीला जोरात पाऊस पडला. आणि ऑफकोर्स पाण्याचा जो म्हणजे पाण्याचा प्रेशर पण परत पाणी पण वाढतं वड्याला. आता बघा पाऊस वाढलाय, फटाकत जातो. आईला पावसाने लय वाट लावली. आज सगळा प्लॅन कॅन्सल केला मस्तपैकी. म्हणलं एक शूट करावं मंगळवारच्या बाजाराचं. जाऊ द्या, नेक्स्ट टाइम आपण आहेच, गणपतीच्या वेळेस आपण आहेच, त्यावेळेस करू काहीतरी मॅनेज. आता बघा आलं घरी मी. तर झालं काय माहिती आहे का? जसं मागाशी तुम्ही बघितलं आपण मालदानच्या पुलावर होतो. मालदानच्या पुलावर मी आलो डेवेवाडीमध्ये. तिथनं परत असं जोरात पाऊस सुरू झाला ना, निम्मा भिजलो. त्याच्यानंतर काय करायचं असा एक विचार झालेला की जिमला जायचं की नाही. पण असं रील्समध्ये असं म्हणतात ना, व्हिडिओजमध्ये म्हणतात की जिमला गेलं कसा मूड असा फ्रेश होतो, कपडे वळलेच होते. तसं जिमचा आपला कॉस्ट्युम वेगळा आहे, ते सगळं घेऊन गेलो मी. जिम केली, एकदम फ्रेश वाटलं. आणि जस्ट जिममधनं बाहेर आलो, माझी छत्री होती ना, ते शैलेशच्या दुकानात होती. तर तिथपर्यंत गेलो छत्री आणायला, तर त्याच्या बाजूलाच एक मटनवाल्याचं दुकान आहे. तर त्यांनी फ्रेश बकऱ्या नुसतं आणलं आणि टांगून ठेवलं. तुम्हाला माहिती आहे मग आपल्याला काय सुधरं ना. मस्तपैकी 1/2 किलो मटन घेतलं आणि आलो घरी. तर जसं म्हणजे एक्सपेक्ट केलेलं ना, जसं मी व्हिडिओची स्टार्टिंग केलेली आणि एक असं एक म्हणजे असं म्हणतात ना, एक एक्सपेक्टेशन आपण डोक्यामध्ये ठेवतो आणि त्या पद्धतीने एखादं काम करायला सुरुवात करतो. पण ते एक्सपेक्टेशन कधी मॅच होत नाही. तर आज तसं झालं. मस्तपैकी म्हणलं व्हिडिओ काढावा डेबोडीच्या बाजारामध्ये, पण ते काय झालंच नाही. जाऊ द्या, आपल्याकडे जसं मी म्हणलं आपल्याकडे आहेत अजून भरपूर दिवस आहेत. आपण काय डेली व्लॉग करतोय तर बघू पुढच्या मंगळवारी किंवा त्याच्या पुढच्या मंगळवारी. एकदम सकाळ लवकरच जाईल मग, त्यावेळेस साधारणतः 10-11 जाईल. म्हणजे दीपाले तो पुढं आला बघ. म्हणजे कसा एकदम टाईमावर आपला व्लॉग आहे. जाऊ द्या. आणि भाजी तर काही सहसा जास्त काही भेटलीच नाही. साधारणतः वाटाणा भेटला, 1/2 किलो वाटाणा घेतला. म्हणजे आम्ही राहतो गावाला दोघंच जण, दोघांसाठी हे इनफ आहे. वाटाणा घेतला, 1/2 किलो बटाटे घेतले, 1/2 किलो त्याच्यानंतर आलं घेतलं 10 रुपयाचं आणि शेवग्याची शेंग घेतली. बस एवढं, जास्त काय नाही. साधारणतः 150 रुपये गेले. 150 रुपयाची आमची आठवड्याभराची भाजी झाली. आणि बाकीचं काय, मटण 320 रुपये किलो. इथं रेट 320 रुपये किलो नाही 320 रुपयेचा 1/2 किलो, 640 रुपये किलो. झालं आपलं व्यवस्थित. बाकी मागं बघताय का हिरवळ, इथं भयानक असा पाऊस झाला आहे. बायको सांगत होती लय जोरात पाऊस झाला. बायकोला वाटलं काय पूर्वी देतो काय. तर ठीक आहे, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे नंतर बघू पुढच्या वेळेस बघात काय. जाऊ द्या, माझा पण मूड ऑफ झाला, पण जाऊ द्या काय ह्या गोष्टी होतात. आज भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. Can go wrong, you go we're better off tomorrow, but who knows if we get joy or sorrow.